दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात आहे मात्र नरेंद्र मोदी त्याला पकडून आणलं म्हणून सगळं श्रेय स्वतः घेणार असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवरती धमाकेदार एंट्री केली आहे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे मात्र मोदी सरकार आपण त्याला पकडून आणल्याचं सांगत श्रेय लाटणार असल्याचा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला फेसबुक पेजच्या लाँचिंग वेळी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात केलेल्या भाषणात राज यांनी मोदी सरकारवरती गंभीर आरोप केला दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे हा विनोद नाही दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन मातृभूमीत अंतिम श्वास घ्यायचा आहे त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं किती खोटं बोललात तर ते वरती येणारच आहे दिसणारच आहे कळणारच आहे ते कितीही खोटं बोलायचं त्याला काय मर्यादा पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती पण आज हा सोशल मीडिया नावाची जी गोष्ट आली याच्यामध्ये काही लपून राहत नाही लपून राहणार पण नाही आणि आज मोदींच्या आणि बीजेपीच्या ज्या वेळेला हा सोशल मीडिया अंगाशी येतोय म्हटल्यानंतर आज अमित शहा सांगतायत सोशल मीडियावरती विश्वास ठेवू नका अरे वा अरे वा आज ज्याच्यावरती तुम्ही आतापर्यंतचं राजकारण करत आलात आणि आता अंगाशी आल्यावर सांगताय है की याच्यावरती विश्वास ठेवू नका कारण आता अनेक असे भक्त होते ज्यांनी पट्ट्या काढल्या आणि ते मोबाईलवरती आता ते म्हणायला लागले काही खरं तर काही दिसतच नाही आजपर्यंत विश्वास ठेवला हो मी पण विश्वास ठेवला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हे बोलणारा या देशातला पहिला माणूस मी आहे मला तेव्हा वाटलं की बाबा चांगला देश एका प्रगतीच्या वाटेने पुढे जाईल चांगली प्रगती होईल काही गोष्टी घडतील वेळ लागेल पण घडतील तरी काही दिवस आपण बघतोय इथे आता साडेतीन वर्ष झाली पण जे इव्हेंट्स नुसते चालले आहेत त्या इव्हेंट्स होत आहे काय बाहेर काय पडतंय काहीच नाही आणि नुसता फक्त खोटा प्रचार करत राहायचा या खोट्या प्रचाराला काय अर्थ आहे आमच्यासारख्या लोकांनी या देशातल्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं तुमच्या हातात बहुमतामध्ये सत्ता आली ती सत्ता आल्यानंतर काही चांगलं घडेल असं वाटलं नुसती भाषण किती काळ ऐकायची हो हे होणार आहे ते होणार आहे ते होणारे ते होणार आहे बरं हा गेले सदुसष्ट वर्ष साठ सत्तर वर्ष, सत्तर एक वर्ष हा देश फक्त भाषणच ऐकत आला एक गोष्ट काहीतरी बाहेर काढायची नंतर ती विसरून जायची मग नवीन काहीतरी परत बाहेर काढायचं परत ते विसरून जायचं आता मेक इन इंडिया काही कोण बोलायला तयार नाही त्याच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल या देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी या देशातल्या घराघरामधनं एक लोखंड जमा केलं होतं आठवते का तुम्हाला वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी कुठे आहे तो पुतळा सगळा सगळं काहीतरी समोर आणायचं त्यावेळेला एक भपकात निर्माण करायचा बस विसरून जायचं आणि तुम्ही सगळेजण विसरतात तुम्ही नाही देशातले लोक नोटाबंदीबद्दल आता कोणी बोलायला तयार नाही त्याच्याबद्दल काय झालंय काय आहे काय घडलंय रिझर्व्ह बँकेने सांगितलं नव्याण्णव टक्के पैसे परत आले मग कुठे गेला काळा पैसा जर नव्याण्णव टक्के पैसे परत जर आले तर काळा पैसा तुम्हाला शोधायचा होता काळे पैसेवाले आहेत तिथेच आहेत निवडणुकीच्या अगोदर सांगितलं तर तुम्ही की परदेशामधनं मी सर्व किती लाख कोटी इतका काळा पैसा म्हणे मी देशामध्ये आणणार आहे आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये टाकणार ये मेरा भी नाम तापा आहे <laughs> <laughs> बरं यांच्याच प्रवक्त्यांनी असं सांगितलं होतं ज्या वेळेला काँग्रेसच्या काळामध्ये पाचशे रुपयाच्या असलेल्या नोटा बाजूला काढून नवीन पाचशे रुपयाच्या नोटा आणण्यासाठी म्हणून मला असं वाटतं चिदंबरम करत होते त्यावेळेला ह्याच भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला होता की नोटा बंद बंद करू नका म्हणून तुम्ही का तर मग या देशातल्या जवळपास पासष्ट टक्के लोकांकडे अकाउंटच नाहीये बँकेत अकाउंटच नाहीये मग हे तुम्ही नोटा बंद करताना कळलं नव्हतं पासष्ट टक्के लोकांकडे अकाउंट नाहीये ते बँकेमध्ये आणि जर समजा पासष्ट टक्के लोकांकडे अकाउंट जर समजा नाही आहेत त्याच्यात तुम्ही सांगताय की सगळा पैसा हा पांढरा झाला पाहिजे कॅशने ह्याच्या पुढे व्यवहार होता कामा नाहीत वगैरे वगैरे मग मला प्रश्न पडला होता ते पंधरा लाख रुपये कसे टाकणार होते प्रत्येक घराघरावर टाकणार होते का काय करणार होते मी कसे कसे देणार कसे होते ते आज हे सुचलं मांडून टाकलं आज हे सुचलं मांडून टाकलं असं थोडी बेस चालतो काही चांगलं घडावं काही चांगलं व्हावं याच्यासाठी म्हणून तुमच्या हातामध्ये सत्ता दिली अजूनही वेळ गेलेली नाहीये पण एकदा ह्या सगळ्या गोष्टींची एकदा सवय लागली की माणूस तसाच वागायला लागतो सत्यात काही उतरताना दिसत नाही मग मध्येच काहीतरी योगा काढायचा मग सगळे योगा 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 मग काढायचं स्वच्छ भारत सगळे झाडू घेऊन फिरतं आपल्या फोटले फोटो काढतात झाडू घेऊन फिरतो मग झालं स्वच्छ भारतचं संपलं योगाचं संपलं आता नवीन काहीतरी काढायचं आता फुटबॉल आत्ता ते फुटबॉल फुटबॉल वाटले फुटबॉल वाटले हे भाजपने आणि सिंधुदुर्गात लात मारली पहिली काँग्रेसने